एकीकडे सुलतानी पण संकट चालूच असताना आसमानी पण संकट या महाराष्ट्रावर आलेलं आहे. तो एक शेतकरी असा छाती पिटवून घेत होता. शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं आणि या शेतकऱ्यांना काय आपण मदत करणार किंवा केलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून नोंदवत. सभापती महोदय, काल परवा दोन बुधवारी मंगळवारी आणि सोमवारी सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये, मग त्यात रायगड असेल, पालघर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, वाशिम, बुलढाणा, नंदुरबार या जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यामध्ये, जळगाव, अवकाळी पाऊस सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर गारपीट सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मग गव्हाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, हरभऱ्याचं नुकसान झालं, मक्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्याबरोबरच आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू याही फळांचं नुकसान झालेलं आहे, या काही फळांचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस कधीच असा होळी किंवा रंगाच्या वेळेस आता पण पाऊस झाल्याचा आठवत नाही, कारण ऐन सगळा पीक काढण्याचा वेळ आणि त्यातल्या त्यात गहू तर आडवा झोपलेला आहे कित्येक ठिकाणी. मी काल काही ठिकाणी गेलो होतो. तर माननीय महोदय, आता हा पाऊस झाला याच्यामुळे पिकाचं नुकसान झालं, परंतु जो काही गहू वगैरे उरलेला आहे याच्यावर सुद्धा रोग होण्याची शक्यता आहे आता, कारण असा पाऊस अवकाळी पाऊस आल्यानंतर अशा पिकावर रोग सुद्धा होण्याची दाट शक्यता असते. आणि याच्यामुळं शेतकऱ्याला एक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. एक काल माझ्याकडे नाशिकची बातमी आहे सभापती महोदय, एक माळवाडी नावाचं गाव आहे आणि या माळवाडी गावातील लोकांनी चक्क गाव विकायला काढलेले. सभापती महोदय, शेतमालाला भाव मिळत नाही, कांदा मातीमोल जातोय, कापसाची ही स्थिती आहे आणि अशी स्थिती असताना एकीकडे सुलतानी पण संकट चालूच असताना आसमानी पण संकट या महाराष्ट्रावर आलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक मोठी मदत सरकारच्या वतीनं करण्याची आवश्यकता आहे. अजूनही मागच्या वर्षीची अतिवृष्टीची, सततच्या पावसाची, पीक विम्याची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आणि अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसमोर येऊन पडलेला आहे. आणि कित्येक जर आपण वेगळ्या पद्धतीनं वर्तमानपत्र असेल, टीव्ही चॅनल्स असेल या ठिकाणी बघितलं तर, आता मी अजितदादांकडे एका बैठकीला बसलो होतो तर एक शेतकरी असा छाती पिटवून घेत होता, म्हणजे थोडक्यात आत्मक्लेश करत होता की शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं. आणि म्हणून या सगळ्याच्यातून मी 289 मुद्दा मांडली, कारण मुद्दाम याच्यात कारण शेतकऱ्यांची ही परिस्थिती. मी तुम्हाला सांगितलं की सुलतानी संकट होतच, कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, हे सुलतानी संकट होतं. नाफेडची खरेदी करण्याची गोष्ट सांगितली गेली, कुठेही त्याच्यामुळे उलटा शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि अशा स्थितीमध्ये आसमानी संकट सुद्धा या शेतकऱ्यावर आलेलं आहे. आणि म्हणून मी सरकारच्या वतीनं या शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं याला त्वरित मदत, नाही तर आता सरकार सांगेल आम्ही पंचनामे करू, आम्ही यू करू, आम्ही त्यू करू, मग हे करा ते करा, अशा सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा पोहोचू शकणार नाही. आधीच मागच्या वेळेस सुद्धा, मागच्या वर्षात सुद्धा चार चार वेळेस अतिवृष्टी झाली, सततचा पाऊस झाला आणि हा अवकाळी पाऊस आता आलेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून सरकारला या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि या शेतकऱ्यांना काय आपण मदत करणार किंवा केलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून नोंदवतो. खरं तर आपण या विषयावर 289 घ्यायला पाहिजे होती, परंतु काही हरकत नाही, परंतु या विषयावर चर्चा करत असताना सरकारला उत्तर आपण द्यायला भाग पाडावं अशा प्रकारची विनंती मी करतो.